सहावा धडा चंपकला शाबासकी मिळाली. चंपक डोंगर गावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. ते मामाकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामाने मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. एका दिवशी एका मुलाने केळीची साल रस्त्यावर फेकली.